सनातन संस्था तसेच हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित असलेल्या वैभव राऊत याच्या नालासोपाऱ्यातील घरातून 22 गावठी बॉम्ब डिटोनेटर आणि बॉम्ब तयार करण्याचं साहित्य शुक्रवारी जमा करण्यात आलं होतं. त्यानंतर ATS वैभव राऊत व शरद कळसकर यांना मुंबई येथून तर सुधान्य गोधळेकर याला पुण्यातून अटक केली आहे. शरद कळसकर वय वर्ष 26 हा केसापूर तालुका जिल्हा औरंगाबाद येथे रहिवासी असून गेल्या 4 वर्षांपासून शरदनं परिवाराला दिलेल्या माहितीनुसार तो कोल्हापूर येथील मोल्डिंग जॉब तयार करणाऱ्या कंपनीत काम करत होता. शरदचा भाऊ लहान कृष्णा कळसकर व काका सोपान कळसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार शरद हा 1 ते 4 पर्यंत गावातील प्राथमिक जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकला तर महाविद्यालयीन शिक्षण 11वी ते 12वी औरंगाबाद येथील विवेकानंद महाविद्यालय येथे शिक्षण झालं तर शरद हा गेल्या 4 वर्षांपासून कोल्हापूर येथे कंपनीत काम करत होता. शरदचं कुटुंब हे स्वाध्यायी परिवाराशी निगडीत असून वडिलांची केसापुरी येथे 5 एकर शेती आहे. वडील लहान भाऊ व एक विवाहित बहीण असून शरदचा लहान भाऊ हा देखील शेती व्यवसाय करतो. शरद याने शिक्षण झाल्यानंतर काही दिवस वडिलांना शेतीत मदत केली परंतु शेतीत त्याचं मन रमत नव्हतं. 4 वर्षापूर्वी कॉलेजमधील मित्राच्या ओळखीनं कोल्हापूर येथे एका खासगी कंपनीमध्ये तो कामाला लागला होता. या दरम्यान 4-5 महिन्यात परिवाराला भेटण्यासाठी तो यायचा, 3-4 दिवसात घरी फोनही करायचा. 2 ते 3 महिन्यांपूर्वी तो नातेवाईकाच्या लग्नानिमित्त घरी येऊन गेला होता अशी माहिती कळसकर यांनी दिली आहे. मला फोन आलेला असं वाटलं की बाबा आपल्याला कोणीतरी ब्लॅकमेल म्हणजे पैसे घेण्यासाठी काल फोन केला. किती वाजता फोन आला तुम्हाला? मला 3:40 फोन आला. कोणाचा फोन आला? ETS वाल्याचं चालू होतं. ETS म्हणून जे माझे ट्रू कॉलरवर दाखल होते ETS म्हणून नाव होतं आणि काहीतरी नाव होतं पुढे. काय म्हटलं ते? म्हणे तुमचं कोणी म्हणतो मी म्हणलं मी भाऊसाहेब कळस म्हणे शरद कळसकर ते वडील का? मी म्हटलं म्हणे म्हणलं काय भानगड म्हणे तुमच्या मुलाला अरेस्ट केलं म्हणे. म्हणलं कुठं? म्हणे मुंबईला. म्हणलं कशाच्या बाऱ्यात? ते म्हणे त्याच्याकडे काही स्फोट काहीतरी बाळगले काहीतरी असं म्हटले. नंतर कट झाला फोन. आम्हाला माझं तर भरोसाच नाही बसलं. मला तर वाटलं तू कोल्हापूरला आहे कंपनीत आणि इकडं कसं काय ते होय. म्हणलं एखाद्या वेळेस आपल्याला काही एखादा माणूस पैसे चुकीच्या पद्धतीने माहिती देऊ राहिला पैसे घेण्यासाठी. मग मी आपल्या नाशिकच्या पाहुण्याला फोन सांगितलं बा तुम्ही चौकशी करा बरं काय खरं. तुम्हाला याबाबत काही विषय म्हणजे जो काही विषय आता सध्या मीडियामध्ये किंवा याच्यामध्ये चालू आहे बातम्यांमध्ये त्याच्याबाबतीत कोणाला काहीच माहित नव्हतं? नाही नंतर मग माहीत झालं मला मीडियावर मला. नाही पण शरद असं काही करला असं तुमच्या डोक्यात काही विषय नाही? नाही तसं तर आम्हाला वाटलंच नाही ना. अच्छा. तू असं करील त्याचं कारण तू तसं काही सांगतच नव्हतं आल्यावर. मी फक्त मला जॉब हे करायचा आणि मला कंपनी टाकायचं इच्छा आहे माझी बस एवढंच म्हणत होतो. कृष्ण कळसकर भाऊ शरद किती वर्षापासून बाहेरगावी काम करायसाठी गेला? 4-5 वर्षापासून बाहेरगावी काम करायसाठी गेला आणि तो तिकडे वर्कशॉपवरती काम वगैरे करतोय. तर स्वतःच वर्कशॉप टाकायचं होतं गावाकडे. काय करतो शरद तिकडे? तिकडे वर्कशॉपवरती काम करतोय म्हणजे ट्रेनिंगसाठी. त्याला इकडे येऊन स्वतःच वर्कशॉप टाकायचं होतं. तुम्ही आणि परिवार काय करतो? मी आणि परिवार शेती व्यवसाय वडील परदेश शेती व्यवसाय. मग शरद ज्यावेळेस म्हणजे तिकडं नव्हता मग शरद काय करत होता? तोही शेती करायचं होतं पण शेतीत काही मिळकत बरोबर असते मग त्याला स्वतःचा व्यवसाय करतो त्यामुळे तो बाहेर गेला होता. बरोबर. त्याचं कुठलं राजकीय काही पक्षाशी किंवा काही कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता होता? राजकीय पक्षाशी नाही संघटनेशी कुठलाही संपर्क नव्हता त्याचा. कुणाशीच काही संपर्क नव्हता काय म्हणजे त्याला या गोष्टीचा इंटरेस्ट नव्हता. मग हा जो काय विषय आहे त्याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? नाही हे त्याला फसवलं गेलं म्हणजे तो असं कृत्य करू शकत नाही आम्हाला तरी सगळ्यांना वाटतंय. नाही त्याचा स्वभाव तसा नाही कृत्य करण्यासारखा एकदम साधा आणि सरळ स्वभाव होता. फोन वगैरे करायचा आणि इकडे पण यायचा 4-5 महिन्यानंतर यायचा इकडे. तो जूनमध्येच इकडनं वापस गेला होता. जूनमध्ये इकडे 15-16 जूनच्या नंतरच इकडनं वापस गेला होता. तोपर्यंत गावाकडेच होता शेती वगैरे करू लागायचं घरी सुट्टी राहिला होता.